मला काल पत्रकारांनी प्रश्न विचारला की खैरे यांना दसरा मेळाव्यासाठी घेऊन जाणार का. मी त्यांना सांगितले हो, पण त्यांना कुठे सोडणार हे मात्र वेळ आल्यावर कळेल. सत्तेची गुरमी चढली काय होते हे खैरे यांना कळाले आहे. ओटसूट कोणावरही टीका करतात, परंतु यानंतर आमच्या कोणत्याही नेत्यावर टीका केली तर जशास तसे उत्तर देऊ अशी घणाघाती टीका शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख राजेंद्र जंजाळ यांनी केली आहे. आणि शिंदे साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर 2 दिवस त्यांच्या गाडीमध्ये मी बसलेलो होतो. मला खऱ्या अर्थानं जो मी निर्णय घेतलेला आहे तो योग्य आहे मला या ठिकाणी सांगावंस. आता एवढी सगळी गर्दी, एवढे सगळे लोक बघितल्यानंतर विरोधकाचं तोंड बंद होणार नाहीये, त्यांचं तोंड जास्त चालणार. आमच्या भुमरे साहेबावर या ठिकाणी टीका करताना सांगतात आणि टीका करतोय कोण, की जो कधी लोकांमधून निवडून येऊ शकला नाही त्याला मागच्या दाराने विधानसभेमध्ये विधान परिषदेमध्ये जावं लागलं. तो माणूस टीका कोणावर करतो की ज्याला 6 वेळेस पैठणच्या जनतेने या ठिकाणी विधानसभेमध्ये पाठवलं. तुम्ही लोकांमधून निवडून येऊन दाखवा तरच तुम्हाला या ठिकाणी त्यांच्यावर टीका करायचा अधिकार आहे, बाकी तुम्हाला या ठिकाणी टीका करायचा अधिकार नाही. तुम्ही राजकारण करतात, तुम्ही काहीच केलं नाहीये. तुम्हाला जे लोकसभेमध्ये पाठवलं ते व्यासपीठावर बसलेले या लोकांनी पाठवलंय, तुमचं स्वतःचं याच्यामध्ये कर्तृत्व काहीच नव्हतं. आणि आज ओटसूट कोणावर टीका करायला लागले, ओटसूट काही बोलायला लागले. काल पत्रकारांनी मला विचारलं की खैरे साहेबांना तुम्ही दसरा मेळावा घेऊन जाणार आहे का, त्यांना मी सांगितलं त्यांना घेऊन तर आम्ही जाणार आहे पण कुठं सोडणार आहे हे आता तुम्हाला सांगणार नाही, ती वेळ आल्यावरच तुम्हाला याच्यानंतर दिसेल. अरे सत्तेच्या खुर्चीमध्ये तुम्ही बसल्यानंतर जर अहंकार बाळगला तरी सामान्य जनता, सामान्य कार्यकर्ता तुम्हाला खुर्चीहून खाली ओढल्याशिवाय राहत नाही. याचं सर्वात जिवंत उदाहरण म्हणजे चंद्रकांत खैरे यांची लोकसभेमध्ये झालेली हार आहे. आम्ही अनेक लोकांना सांगायचा प्रयत्न केला, आमच्याकडेच काही सांगायला नव्हतं. काय सांगायचं, काय केलं या बाबांनी 25 वर्ष. आणि आज जेव्हा एकनाथ शिंदे साहेब या छत्रपती संभाजीनगरसाठी एवढं काम करताय तर त्यांच्या बाबतीत तुम्ही टीका करताय. आजपर्यंत टीका झाली ती पुरेशी झाली. आम्हाला साहेबांनी सांगितलं होतं संयमाने वागा, त्याच्यामुळे आम्ही संयमाने वागलो. साहेब आम्हाला सतत सांगतात तुम्ही सत्यात आहात म्हणून संयम बाळगा, आम्ही संयम बाळगला. परंतु याच्यानंतर व्यासपीठावर बसलेल्या नेत्यापैकी आमच्या कोणत्याही नेत्याला जर तुम्ही खालच्या पातळीवर जाऊन टीका करायचा प्रयत्न केला ना तर तुम्हाला जसं तसं उत्तर हे सगळेजण दिल्याशिवाय राहणार नाही.